नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण एका रंगतदार अवस्थेत आलेलं आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात आणि मुंबईत येत आहेत. त्याच्यानंतर अवघ्या आठवडाभराच्या आत, काही जण म्हणतात दसऱ्याच्या पूर्वी, काही जण म्हणतात दसऱ्याच्या नंतर लगेच निवडणुका घोषित होतील. या निवडणुकांमध्ये कोणाची युती होणार, कोणाची आघाडी होणार, कोण आघाडीच्या बाहेर पडणार, या सगळ्या चर्चा अनेक दिवस सातत्याने रंगात आलेल्या आहेत. पण एक गोष्ट मात्र जाणवते, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे आघाडी किंवा युती जाहीर होण्याआधीच किंवा जागा वाटप जाहीर होण्याच्या आधीच भाजपामध्ये आलेले अनेक नेते, ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये होते, त्यांच्यात स्वगृही परत जायची ओढ लागलेली आहे. अजितदादांसोबत असलेलेही लोक परत जाऊ इच्छित आहेत. जे भाजपासोबत आहेत अशा नेत्यांमध्ये सगळ्यात पहिले नाव घ्यावं लागेल समरजित सिंग घाटगे यांचं. कारण ज्या जागेसाठी ते तयारी करत होते, भाजपाकडनं तयारी करत होते, त्या कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ लढणार असल्यामुळे त्यांना ती काही जागा मिळणार नाही आहे ही गोष्ट उघड आहे. आणि त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी योगदान देण्यापेक्षा शरद पवारांचा तुतारी फुंकणं त्यांना जास्त योग्य वाटलं असेल. त्यांनी तुतारी हातात घेतली. आज या यादीमध्ये हर्षवर्धन पाटलांचाही समावेश झाला. हर्षवर्धन पाटील कट्टर शरद पवार विरोधक म्हणून ओळखले जायचे, तेही भाजपात आले. ते यासाठी कारण त्यांची जी जागा होती इंदापूर विधानसभा क्षेत्र होतं, तिथे दत्ता भरणे राष्ट्रवादीकडनं निवडून आले आणि त्याच्यामुळे ती जागा त्यांच्या हातातनं जाणार असं दिसायला लागलं. 2014 साली दत्ता भरणे तिकडनं निवडून आले होते. 2019 सालच्या निवडणुकांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला, भाजपात आले. भाजपात तर्फे त्यांनी इंदापूरची जागा लढली. अवघ्या काही शे मतांनी त्यांचा पराभव झाला. 1,14,960 विरुद्ध 1,11,850, जेमतेम 3,000 मतांनी त्यांचा पराभव झाला. लोकसभेलाही बारामती मतदारसंघ म्हणून त्यांना नाईलाजाने अजितदादांची साथ द्यावी लागली. कारण अजितदादांचा विरोध करतच त्यांनी राजकारण केलं होतं. पण आता या जागेवरही दत्ता भरणे उभे राहणार किंवा राष्ट्रवादीला ही जागा मिळणार म्हणून त्यांनी आधीच आपल्या मुलीसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. हा प्रवेश करतानाही त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी मला ऑफर दिली होती, पर्याय दिला होता, पण तो पर्याय मला मान्य होण्यासारखा नव्हता. मी कार्यकर्त्यांच्या इच्छेला मान दिला, पक्षास महत्व, म्हणजे हे सगळ्या सांगण्याच्या गोष्टी असतात. त्यांच्याबद्दल असं वाटत नव्हतं, कारण त्यांचे जावई निहार ठाकरे हे आदित्य ठाकरेंचे सख्य चुलत भाऊ आणि ते शिवसेनेच्या फुटीच्या केस संदर्भात एकनाथ शिंदेंचे, त्यांच्या शिवसेनेचे वकील म्हणून ते काम बघत आहेत. आणि त्यामुळे अंकिता पाटील ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जातील हे बऱ्याच जणांना वाटत नव्हतं. पण शेवटी प्रश्न विधानसभेच्या निवडणुकांचा आहे आणि जर शरद पवारांनी त्यांना जागा कबूल करून दिली असेल. आणखीन एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे अर्थात रणजित सिंग मोहिते पाटील. त्यांच्या घराण्यात ऑलरेडी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ ते गेलेले आहेत. ते पण देवेंद्र फडणवीसांचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जात होते. म्हणजे रणजित सिंग मोहिते पाटील असो, समरजित सिंग घाटगे असो किंवा हर्षवर्धन पाटील असो, सगळे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. आणि त्यामुळे हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय बघून या लोकांना भाजपात घेतलं की एका निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत जरा धक्का बसला आणि आता विधानसभेत जिंकू का नाही अशी खात्री उरलेली नाही, किंवा मग विधानसभा निवडणुकीत जागा भाजपला मिळेल की नाही अशी खात्री
उरली नाही म्हणून लगेच त्यांनी पक्षांतर केलं. कुठे भाजपाचे कार्यकर्ते जे दशकानुदशक सतरंजा उचलत बसले, आपल्याला कधी तिकीट मिळेल या आशेवर, पण तिकीट मिळालं नाही तरी सच्च्या मनाने कधी शिवसेनेचा आणि आता कधी राष्ट्रवादीचाही प्रचार करायला त्यांनी मनात कमी पण आणला नाही. आणि हे जे सगळे बाहेरनं घेतलेले लोक आहेत त्यांची निष्ठा एवढी डळमळीत झाली की एका निवडणुकीनंतर त्यांना केवळ आपल्या परिवाराची सत्ता राहावी. हर्षवर्धन पाटलांचा तर संवाद प्रसिद्ध आहे की भाजपात आल्यानंतर रात्रीची झोप चांगली लागते. म्हणजे भाजपात यायचं किंवा भाजपासोबत यायचं, आपल्या ईडी बीडीचं सगळी कुंडली आपली क्लिअर करायची आणि मग पुन्हा मिळेल त्या मार्गाने जायचं, असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला. पण राजकीयदृष्ट्या या सगळ्याकडे जर बघायचं झालं तर याच्यात काहीतरी, म्हणजे काय म्हणतात ना, जिथे धूर असतो तिथे आग लागलेली असू शकते किंवा आग लागल्याशिवाय धूर दिसत नाही. तर यात काही घडतंय का अशी शक्यता का वाटते ते मी सांगतो तुम्हाला. कारण दोन गट आहेत. एक गट छाती ठोकपणे सांगतोय की 7 किंवा 8 ऑक्टोबरला, म्हणजे अवघ्या आठवडाभरामध्ये, अजितदादा वेगळी चूल मांडणार आहेत. ते सोबत निवडणुका लढणार नाही आहेत. याचं कारण म्हणे भाजपा जवळपास 150 जागा लढणार आहे, एकनाथ शिंदे 70 जागा लढणार आहेत आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 40-50 जागांवर त्यांची बोळवण केली जाणार आहे आणि एवढ्या कमी जागा ते लढू शकत नाहीत म्हणून ते बाहेर पडणार आहेत, अशा बातम्या चर्चेत आहेत. दुसरीकडे असे लोक छाती ठोकपणे सांगत आहेत की आता ठरलेलं आहे महायुती म्हणूनच निवडणुका लढल्या जाणार आहे, 3 पक्ष एकत्र निवडणुका लढणार. जर हे खरं असेल की अजितदादांना दिल्या जाणाऱ्या जागा, म्हणजे भाजप स्वतःहूनही काही युती मोडणार नाही पण अजित पवारांना ही युती तोडायला भाग पाडलं जाईल अशी जी चर्चा आहे, आणि त्याच्यात जे लोक छाती ठोकपणे सांगतात की अजितदादांना 40-50 जागांच्यावर जागाच मिळणार नाहीये, असं जर असेल तर मग देवेंद्र फडणवीस आपल्या जवळच्या आमदारांना सांगू शकत नाहीत का की थोडी वाढ बघा, अजूनही काही, म्हणजे जरी महायुती म्हणून लढणार असलो तरी जरा निवडणुका घोषित होईपर्यंत थांबा मग निर्णय घ्या. कारण तसं जर झालं, जर अजितदादा महायुतीतून बाहेर पडले तर या ज्या सगळ्या जागा आहेत, कागलची असो किंवा इंदापूरची असो किंवा अन्य जागा असो, त्या भाजपाला लढायला काही अडचण येऊ नये. मग हे नेमकं काय चालू आहे हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. आणि म्हणून मग महाराष्ट्राच्या इतिहासात 1995च्या निवडणुकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस या निवडणुका लढली होती. काँग्रेस विरुद्ध प्रचंड रोष होता कारण मुंबईचे दंगे, त्याच्यानंतर झालेले बॉम्बस्फोट, त्याच्या आधी झालेला बाबरी ढाचा उद्ध्वस्त होणं, अण्णा हजारेंनी काढलेली भ्रष्टाचाराची प्रकरणं, यामुळे जनतेमध्ये काँग्रेसबद्दल प्रचंड रोष होता. आणि झालंही तसंच, काँग्रेस 286 जागा लढली आणि अवघ्या 80 जागांवर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 286 पैकी 80 जागा काँग्रेसला मिळाल्या. शिवसेना 169 जागा लढली आणि त्याच्यामध्ये 73 जागा त्यांना मिळाल्या. भाजपा 116 जागा लढली, 65 जागा मिळाल्या. पण या सगळ्यांमध्ये बाकी सगळे शेकाप, जनता दल, कम्युनिस्ट पार्टी वगैरे, तेव्हा सगळे हे पक्ष होते. आता यातले बरेच पक्ष संपलेत, अनेक पक्ष शरद पवारांनी संपवले असं म्हटलं जातं. पण सांगायचा मुद्दा हा की 45 अपक्ष आमदार त्याच्यात निवडून आले आणि या अपक्ष आमदारात हर्षवर्धन पाटीलही होते, इतरही बरेच जण होते. आणि या अपक्ष आमदारांनी भाजपा शिवसेना युतीला पाठिंबा दिला. हे अपक्ष आमदार अनेक जण त्यातले, हे सगळे साखर कारखानदार, बँकवाले, सहकारी बँकावाले, सूतगिरण्या आणि अन्य सगळे सहकार सम्राट, हे सगळे अपक्ष उभे राहिले. ते का उभे राहिले त्याच्याबद्दल म्हणतात, कदाचित शरद पवारांना जाणीव होती की आपल्या विरुद्ध रोष आहे आणि त्यामुळे त्यांनीच आपल्या लोकांना अपक्ष म्हणून निवडून यायला सांगितलं, लढायला सांगितलं. काँग्रेसमधनं बाहेर पडल्यामुळे जो रोष काँग्रेस विरुद्ध होता त्याच्यातनं त्यांची सुटका झाली, ते निवडून आले. युती सरकारला पाठिंबा देऊन सगळी मलईदार मंत्रिपदं खाल्ली युतीला आणि खास करून शिवसेनेला. सरकार कसं चालवायचं हे काही कळत नव्हतं कारण तो वकूबच नव्हता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं राजकारण समजून घेण्याचा, अर्थकारण समजून घेण्याचा.
आणि त्यामुळे जरी सरकार शिवसेना भाजपचं असलं तरी हे सगळे 45 अपक्ष आमदार होते, त्यातले अनेक जण मंत्री झाले होते, त्यांनी या 4.5 वर्षाच्या कालावधीत भरपूर कल्याण करून घेतलं स्वतःचं आणि राज्याचं. आणि नंतर यातले बरेच जण पुन्हा हे 99 निवडणुकांच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नव्याने स्थापन झाली होती, त्यातले काही काँग्रेसमध्ये गेले, काही राष्ट्रवादीमध्ये गेले आणि पुन्हा ते निवडून आले, म्हणजे त्यांची सत्ता अबाधित राहिली. आज या घटनेची आठवण होण्याचं कारण म्हणजे जो डाव तेव्हा शरद पवार खेळले होते असं पवार समर्थकच म्हणतात की ही पवार साहेबांची धोरणी खेळी होती की आपल्याच लोकांना पाडू, म्हणजे निवडणुकीत ते पडू नये म्हणून त्यांनाच अपक्ष म्हणून निवडून आणणं. तशा प्रकारची खेळी देवेंद्र फडणवीस तर खेळत नाही आहेत का? म्हणजे महाराष्ट्रात काय होईल हा वेगळा मुद्दा आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जे महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व आहे त्या सगळ्यांचं एकमत आहे की अजितदादांना पक्षासोबत घेऊन काही फायदा झालेला नाही आहे, वोट ट्रान्सफर होत नाही आहेत किंवा त्यांची मतं काही आपल्याला येत नाहीत, ती शरद पवारांनाच जात आहेत, कदाचित काँग्रेसला जात आहेत, उभाटा सेनेला जात आहेत, त्यामुळे बेरिजेचा फायदा होत नाही. पण कदाचित अमित शहांचं मत आहे आणि त्यामुळे ते नाकारता येत नाही की ही तिघांची महायुती झाली, त्यांना नाही म्हणता येत नाहीत. केंद्रीय नेतृत्वाचं मत असेल तर त्याला नाही कसं म्हणायचं. दुसरीकडे या सगळ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जो जातीयवाद महाराष्ट्रात पसरवलेला आहे मनोज जरांगेंनी आणि त्यांचे जे जाणते नेते आहेत त्यांनी, त्यांचे मार्गदर्शक आहेत त्यांनी, त्याचा फटका भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात कदाचित बसू शकेल, जो लोकसभेतही बसला. आणि तो जर फटका बसणार असेल तर तो फटका चुकवायचा कसा? कारण 2019 प्रमाणे 2024 निवडणुकांच्या पूर्वी एक युती आघाडी असणार आहे आणि 24 निकालानंतर कदाचित एक वेगळं चित्र महाराष्ट्रात दिसू शकेल. त्याच्यामध्ये युतीचं सरकार येईल असे लोक छाती ठोकणे म्हणत आहेत, महाविकास आघाडीचे लोक म्हणत आहेत आम्हाला 200 जागा मिळतील, पण कोणालाच काही शाश्वती नाही आहे, कारण इतके सगळे प्रमुख पक्ष, 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, मनसे, MIM, ती तिसरी आघाडी, त्याच्यात राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, म्हणजे काही त्याला, आणि त्याच्यानंतर अपक्ष किती उभे राहतील कोणाचं कोणाला माहिती नाही, कारण प्रत्येक जण तिकीट नाही मिळालं तर अपक्ष म्हणून उभा राहू शकेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षातनं तो उभा राहू शकेल. अशा परिस्थितीमध्ये 24 विधानसभा निवडणुकींच्या नंतर जर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली तर त्याच्यानंतर पूर्णपणे वेगळं चित्र दिसू शकतं, कदाचित पुलोदसारखा एखादा प्रयोगही महाराष्ट्रात दिसू शकतो. आणि असा प्रयोग घडायचा तर आपल्याशी निष्ठा असलेले, आपल्या जवळ असलेले लोक आमदार म्हणून जास्तीत जास्त संख्येने निवडून येणं आवश्यक आहे. भाजपाची जी रणनीती आत्तापर्यंत राहिलेली आहे, केंद्र नेतृत्व ठरवतं की या भाजपाच्या 105 आमदारांपैकी 50 आमदारांविरुद्ध रोष आहे, एक होलसेलमध्ये तिकीटं कापली जातात. तसं काही होण्याची शक्यता असेल तर त्यांनी आधीच बाहेर पडून वेगळी निवडणूक लढली, निवडून आले तर ते पुन्हा निवडणुकीनंतरचा खेळ खेळायला तयार राहू शकतात. अर्थात हे अशा प्रकारचं राजकारण आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडणार नाही, काय काय घाणेरडं राजकारण आहे असं तुम्ही म्हणाल, पण शेवटी राजकारण राजकारण असतं आणि सत्ता स्थापन करणं हे राजकारणात प्रथम आणि एकमेव उद्दिष्ट असतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळे जे आत्ता भाजपात आणि खास करून देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या आमदारांबद्दल किंवा नेत्यांबद्दल जे त्यांचं काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातल्या खास करून राष्ट्रवादी तुतारीकडे किंवा काँग्रेसकडे जाण्याचा एक कल दिसतोय, त्याच्या मागे काही रणनीती तर नाही ना हा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH48.